जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको आपण बघतोय की आता 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे आणि या संविधान दिनाच्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया, त्यांचे मत, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण स्क्रीनवर बघत असाल की आपल्यासोबत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश माननीय जस्टिस पी व्ही सावंत सर आहेत. सावंत सरांकडून आपण संविधान दिनाच्या अनुषंगाने आपण भारतीय संविधानाची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने का होत नाही, भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी काय करायला हवं आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे काही मूलभूत हक्क अधिकार आहेत ते सर्वसामान्यांपर्यंत आजही पोहोचलेले नाहीत. भारतीय संविधान काय आहे हे सुद्धा अनेकांना माहीत नाही. हे सर्व आपण अतिशय सावंत सरांकडून आपण जाणून घेणार आहोत. या मुद्द्यावरती आपण आम्ही सावंत सरांना विनंती करतो, सर आपण भारतीय संविधान दिनाच्या अनुषंगाने भारतीयांना सविस्तर असं मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आमच्या संविधानाने बोलू का, सुरू करू? आमच्या संविधानाने या देशामध्ये लोकशाही, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष अशा लोकसत्तेचा सत्तेची स्थापना करण्याचे उद्देश आपल्या समोर ठेवलेला आहे आणि हा जो उद्देश आहे हा प्रत्येक नागरिकाने आपल्या समोर ठेवलेला आहे. आम्ही अशी समाजव्यवस्था निर्माण करू अशी प्रतिज्ञाही त्यावेळी करण्यात आलेली होती. ती सर्वांवर बंधनकारक आहे, त्या पिढीवरच नव्हे तर येणाऱ्या सर्व पिढ्यावर बंधनकारक. आज आम्हाला असं दिसतंय की सामान्य माणसालाही या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे असं वाटत नाही. काही व्यक्ती आपल्या इच्छेप्रमाणे या देशाचा कारभार करतात अशीच भावना बहुतांश लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. हे अत्यंत निराशावादी असं चित्र आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आमची जी ही घटना आहे ही घटना सर्वानुमते सर्व पक्षांच्या संमतीनं निर्माण झालेली आहे, त्यामुळे ती सर्वावर बंधनकारक आहे. असं असताना देखील आज आमच्या देशामध्ये असं सरकार आहे की त्याला पाठिंबा देणाऱ्या संघटना ह्या आजची घटना बदलण्याच्या खटपटीत आहे. त्यांना आजची घटना मान्य नाही, उलट त्याऐवजी पुन्हा मनुस्मृती ही शेकडो वर्ष चाललेली या देशाची घटना पुन्हा आणायची आहे आणि याकरता त्यांनी गेल्या 16 ऑगस्टला दिल्लीच्या जंतर मंतर रोडवर आजची घटना जाळून मनुस्मृतीचा उदो केलेला आणि आज जे प्रत्यक्षात होत आहे त्यात आपल्याला दिसून येत आहे की आमच्या घटनेचे लचके दर दिवशी तोडण्यात येत आहे. जणू काही या देशामध्ये घटना नाही आणि हम करे सो कायदा आहे असं चित्र आज देशात उभं राहिलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं की काश्मीर असो किंवा इतर कुठलाही प्रश्न असो आमच्या घटनेची पायमल्ली करूनच देशाचा कारभार चाललेला आहे. आम्ही आमच्या देशातच अंतर्गत शत्रू निर्माण करत आहोत,
जे मित्र आमच्याकडे होते त्या मित्रांना आम्ही लाथ मारून दुसरीकडे पाठवत आहोत, हे चित्र भयानक आहे. आणि म्हणून आज या देशातील प्रत्येक नागरिकानं संविधान बचाव देश बचाव ही चळवळ सुरू केली पाहिजे. आणि केवळ संविधान बचाव हे न म्हणता संविधानाची अंमलबजावणी करा अशी घोषणा दिली पाहिजे, की जी अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही. उलट आजचं जे सरकार आहे, केंद्र सरकार आहे, ते केंद्र सरकार संविधानाच्या सपशेल विरोधी अशा योजना तयार करत आहे आणि पावलं टाकत आहे. त्याप्रमाणे तरी सर्व देशातील नागरिकांनी जे घटनाविरोधी आहेत त्यांना बाजूला ठेवा, बाकीच्या सर्व नागरिकांनी आपले इतर सर्व मतभेद विसरून एकत्र आलं पाहिजे आणि संविधान बचाव आणि संविधानाची अंमलबजावणी करा अशी मागणी आता यापुढे केली पाहिजे. आणि त्या कार्यक्रमाला अग्रक्रम दिला पाहिजे. माझा संविधान दिनी हा माझ्या सर्व देशबंधू आणि भगिनींना एक मैत्रीचा असा सल्ला नाही, मैत्रीची अशी एक विनंती आहे की त्यांनी जर यावेळी आपला आवाज उठवला नाही तर आपल्याला आपल्या या संविधानालाच मुकावं लागेल, हे लक्षात ठेव. जय हिंद. धन्यवाद सर. आपण जागृती निमित्त माध्यमातून तमाम भारतीयांना जो संदेश दिलेला आहे तो अत्यंत मोलाचा संदेश आहे. एक मी आपल्याला विनंती करतो की भारतीय संविधान प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करायला हवं हाही आपण संदेश भारतीयांना द्यावा, मी आपल्याला विनंती करतो. सोपी गोष्ट आहे. आमच्या संविधानाने केवळ घोषणा केलेली नाही तर कुठल्या प्रकारचा समाज आम्हाला या देशामध्ये निर्माण करायचा आहे हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आणि त्याकरता कुठली पावलं उचलायला पाहिजे हेही सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे घटनेमध्ये जे आदेश दिलेले आहे त्या आदेशांचं पालन करावं, आणि मग आम्हाला जो या देशात समतेवर, न्यायावर, सामाजिक न्यायावर, बंधुता, प्रेम, आदर, सहिष्णुता याच्यावर आधारलेला समाज इथे आपल्याला निर्माण करता येईल आणि आमच्या देशातील एकता शाबूत राखता येईल. धन्यवाद सर. एक पुन्हा एकदा एक विनंती आहे की आता आपण बघतोय की अनेक संघटना ज्या आहेत सर्व संविधानाची अंमलबजावणी झाली पाहिजे असं म्हणतात, परंतु एकमुखी कार्यक्रम आखत नाहीत. अशा संघटनांना, अशा कार्यकर्त्यांना आणि सगळ्यात महत्वाचं युवकांना आपला संदेश काय असेल? तो संदेश स्पष्ट आहे, घटनेनंच दिलेला आहे. घटनेनं आम्हाला जी समाज व्यवस्था इथे निर्माण करायला सांगितलेलं आहे 70 वर्षापूर्वी, त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. तेव्हा असा समाज निर्माण करण्याकरता सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, तरच आपल्याला हे कार्य पार पाडता येईल. कारण आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की असा समाज जर आमच्या देशात निर्माण झाला तर त्याचं उदाहरण इतर देशांनाही समोर ठेवता येईल, आणि तेही त्या प्रकारचा समाज आपल्या देशामध्ये निर्माण करतील. असं जर झालं तर संबंध जगभर आम्हाला पाहिजे तसा समाज या पृथ्वीवर निर्माण झालेला आपल्याला दिसेल. धन्यवाद सर.
अजून काही आपल्याला भारतीय संविधान दिवसाच्या अनुषंगाने काही काही महत्वपूर्ण बाब जर आपल्याला आपण सांगू इच्छित असाल तर मी विनंती करतो आपल्याला की अत्यंत महत्वपूर्ण बाब जे आपण सांगू इच्छित आहे ती सुद्धा आपण सांगावी. पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही घटना कलम 370 याची पायमल्ली करून काश्मीरी जनतेला जे आश्वासन दिलं होतं ते एकतर्फी आम्ही नाकारला आणि आज आम्हाला असा प्रश्न विचारण्यात येतो की तुम्हाला घटना कलम 370 पाहिजे की नको. म्हणजे तुम्ही पाहिजे असं म्हटलं की तुम्ही देशद्रोही. अरे अजून ही घटना कलम 370 रद्द झालेलं नाही, हे रणगाड्यांनी रद्द करता येत नाही, लोकांच्या संमतीने करायला पाहिजे आणि तशी तरतूद कलम 370 मध्ये आहे. लोकांना विश्वास न घेता केवळ सैन्याच्या शक्तीच्या जोरावर कोणी काही करण्याचा प्रयत्न केला तर तो कधीही यशस्वी होत नाही हा आजवरचा जगाचा इतिहास आहे आणि आमच्या देशाचाही इतिहास आहे. तेव्हा प्रथमतः आम्ही आमच्या काश्मीरी बंधू भगिनींना आपलेसे केले पाहिजे जे आपण करत आलो होतो, परंतु काही व्यक्तींच्या आग्रहामुळे आज आम्ही काश्मीरी जनतेला आमच्यापासून दुरावलेलं आहोत. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आज आम्हाला या देशामध्ये खरी परिस्थिती काय आहे हे सांगण्यातच येत नाही, उलट लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे. आणि हे आपल्याला चायनीज अग्रेशन जे झालेलं आहे त्याच्यावरून आपल्याला दिसून येत की एका बाजूला आम्हाला सांगायचं की आम्ही आमच्या देशाची एक इंचही जमीन गमावलेली नाही आणि दुसरीकडे 7, 8, 9 सभा चायनीज नेत्यांबरोबर आणि चायनीज आर्मीच्या ऑफिसर बरोबर करत राहायचं. ही बनवाबनवी कुणासाठी आणि कशासाठी? अरे सत्य परिस्थिती आमच्या लोकांना सांगा की आमच्या जमिनीवर भूमीवर चायनीज लोकांनी अग्रेशन केलेलं आहे आणि आम्हाला ते परतवायचं आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की एका आर्मी ऑफिसरने सुद्धा दूरदर्शनवर येऊन असं जनतेला सांगितलं की आम्ही एकही इंच आमची गेलेली नाही आणि आज हेच आर्मी ऑफिसर चायनीज आर्मी ऑफिसर बरोबर बोलणी करत आहेत की चायनीज लोकांनी परत जावं, आमच्या भूमीवरती जे आक्रमण झालेलं आहे ते. ही जी असत्य कारभाराचा एक नमुना आहे, रात्रोसपणे आपण ते पाहतो आहोत. तर अशा प्रकारे लोकांना सुद्धा विश्वास न घेता राज्यकारभार करण्याची ही पद्धत आम्ही नव्यानंच अनुभवतो आहोत या देशामध्ये. तेव्हा हा जो असत्यावर आधारलेला राज्य कारभार चाललेला आहे तो प्रथमतः बंद झाला पाहिजे, लोकांनी ती मागणी केली. सर आता लॉकडाऊनच्या काळामध्ये या भाजप सरकारने एनआरसी आणि सीएए हे स्टॉप केलेलं आहे. एनआरसी आणि सीएए, एनआरसी आणि सीएए जगात एनआरसी आणि सीएए एनआरसी आणि सीएए एनआरसी आणि सीएए दोन कायदे आणले. या कायद्याची काही गरज नाही देशाला. आतापर्यंत आमचा देशाचा कारभार मग कुठलंही रेजिम असो
हे या कायद्याविना होऊ शकला आणि तो होऊ शकतो, तेव्हा या कायद्यामुळे जर गैरसमज निर्माण होणार असतील, विशेषतः अल्पसंख्य समाजामध्ये, धार्मिक अल्पसंख्य समाजामध्ये, तर ते आपण टाळलं पाहिजे. आपण प्रथमतः ठरवलं पाहिजे की आम्हाला या देशात एकता पाहिजे की विभिन्नता पाहिजे. जर आम्ही या देशातील एका मोठ्या समाज समूहाला आपला शत्रू म्हणून समजून या देशाचा कारभार करणार असो, तर आमच्या देशाचं भवितव्य हे धोक्यात आहे, हे आजच्या पिढीने समजून घेतलं पाहिजे. जे करायला पाहिजे ते होत नाही, ज्याला अग्रक्रम दिला पाहिजे त्याला शेवटचा क्रम देणे देतो, आणि काही मुठभर लोकांसाठी या देशाचा आज कारभार करण्यात येत आहे. तेव्हा या दोन्ही कायद्यांची गरज नाही, ते दोन्ही कायदे गुंडाळून ठेवावे, आणि प्रथमतः या देशातील लोकांचं अन्न, पाणी, हवा यांच्या ज्या गरजा आहे त्या भागवल्या पाहिजे. प्रत्येक स्त्री पुरुषाला रोजगार मिळाला पाहिजे, अन्न मिळालं पाहिजे, निवारा मिळाला पाहिजे, पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, आणि प्रदूषण मुक्त अशी हवा ही या देशामध्ये खेळली पाहिजे. याला अग्रक्रम न देता या भलत्याच गोष्टींना पुढे करून जनतेचे जे खरे प्रश्न आहेत ते डावलण्याचा आणि जनतेचं लक्ष त्यांच्या खऱ्या प्रश्नाकडून दुसरीकडे वळवण्याचा हा सर्रास प्रयत्न आहे असं माझं मत आहे. सर धन्यवाद. आपण जागृती निमित्त माध्यमातून लोकांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरती मार्गदर्शन केलेलं आहे, आणि संविधान दिनाच्या निमित्तानं आपण जो संदेश दिलेला आहे अत्यंत मोलाचा संदेश आहे. भारतीयांनी तो स्वीकारतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया, आणि पुन्हा एकदा आपण जागृती निमित्त दिल्याबद्दल मी आपला पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.